च्या अगेन्स्ट मेहरल एवं बापगाव मॅच आपण लगेच स्टार्ट करू. मॅच जेव्हा सुरू होईल पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच पुन्हा एकदा ऐकू आमचे सहकारी समालोचक मित्र योगेश पाटील यांचा सुंदर आवाज. हॅलो, थँक यू सो मच राहुल भोईर. आजच्या दिवसातील आपल्याला मित्रांनो या ठिकाणी तिसऱ्या सामना इथे मात्र पाहायला मिळणार आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल कारण आपण जर या सत्राचा विचार केला तर दोन्ही संघ चांगली कामगिरी करतायत. मेरीलम बागबाव त्याचप्रमाणे नक्षत्र स्पोर्ट्स सोदरपाडा एका बाजूला आपण पाहिलं तर निलेश आहे, योगेश आहे, सँडे आहे, चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर आर्यन असतील, राहुल आहे, त्याचप्रमाणे दानगाव अनुभव असलेले खेळाडू अर्थात बालाराम मेहर आहेत. तर चांगली मॅच इथे मात्र नक्कीच प्रकारे पाहायला मिळेल. प्रत्येकी 5 षटकांचा सामना, दोन्ही पंच सज्ज या सामन्यासाठी. सलामीवीर खेळपट्टीवर पाहायला मिळतात योगेश विथ राहुल आणि निलेश सातत्यपणाने मात्र पावरप्रत षटक इथे मात्र हाताळतो. या चांगली सुरुवात पाहायला मिळते कारण पहिल्या डॉट चेंडू पाहायला मिळाला, चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं होतं आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर ज्या दिशेने फटका खेळायचा होता त्या ठिकाणी मात्र संपर्क साधू शकला नाही. तर एक गुड सुरुवात गोलंदाज निलेशसाठी कारण पहिला चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. पहिला पॉवर ओव्हर प्लेचा षटक इथे मात्र अनुभवतोय. इथे मात्र थोडीशी यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळतोय, पायांच्या दोन्ही मधून मात्र फटका पाहायला मिळतोय. सरळ बॅटने लॉफ केला होता, मिड ऑफला खेळाडू सज्ज होते, जाऊन गॅदर करतायत चेंडूला, पिकी करतायत आणि आता मात्र योगेशचं मात्र कुठेतरी अकाउंट ओपन होतंय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो, गॅप सुद्धा आहे. क्षेत्रक्षक पाठलाग करतात चेंडूचा, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, चेंडू निघून जातो. या सीमेरेषेच्या पलीकडे एका टप्प्याने 4 धावांसाठी. जबरदस्त या ठिकाणी मात्र पिकच्या अंदाजामध्ये फटक्या पाहायला मिळाला. चेंडूला उंचीसुद्धा प्राप्त झाली होती आणि परंतु जे अंतर हवं होतं ते अंतरसुद्धा मात्र या ठिकाणी राहुलनी प्राप्त केलं. पहिल्या चौकार इनिंग्समध्ये चौकाराने खातं उघडलं आणि या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावर ना काय क्लासमत फटकेबाजी पाहायला मिळतो. या डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा चिडतोय, फाडतोय. या बॅक टू बॅक दुसरा चौकार.
तर दुसऱ्या पिटीचा षटक इथे मात्र पार आंबलेला आपल्याला गोलंदाज सज्ज होतो या योगेश। ही जोडी फार महत्त्वाची आहे। नक्षत्र एंटरप्राइज जोरदार संघाचा विचार केला तर परंतु इथे मात्र योगेशचं स्वागत करतो या कवरच्या डोक्यावर चिडूला निकेतने काढून देतो या पंचांचा इशारा चौकार। जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी पाहतोया दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून कारण योगेशच्या बॅटमध्ये निघतो हा पहिला चौकार आणि आतापर्यंत आपण या इनिंग्समध्ये चार चौकार अनुभवले आणि चारही चौकार पाहिले तर क्लासिकल मैदानाच्या सॉफ्टवेअर बाजूने फटकेबाजी। आता मात्र स्विचिट रिव्हर्स अटेंड केला जातो टायमिंग मात्र प्रॉपर झाला नाही परंतु चेंडू अतिशय वेगाने निघून जातो या सीमेरिचच्या पलीकडे अजून एक दर्जेदार चौकार। खेळाडू आणि क्षेत्रशिकामध्ये एक रेस लक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाल आमलाली परंतु शेवटच्या षटी मात्र चेंडूचा विजय झाला कारण चेंडू आपण पाहिला असेल सीमेरीचे पलीकडे जात असताना धावसंख्या आता मात्र खूपच वेगाने मात्र पुढे सरकते या बिनबाद 22 धावा चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते या चांगला तालमेल आणि दोघांच्या बॅटमध्ये आपल्याला आता मात्र या ठिकाणी चांगले फटके पाहायला मिळत आहेत। तर पहिल्या फेरीतील अंतिम सामना असणार आहे पारसपूर आमने आणि त्याला फाईट करेल ज्युनियर स्पोर्ट आमने। दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे। आज मित्रांनो प्लीज प्रत्येक संघाला विनंती करतो की वेले संदर्भात आम्हाला सहकार्य करा। योगेश रावंदो विकेटने आता मात्र आपल्या षटकात सुरुवात करतो या अजून एक देखणा फटका काय फटकेबाजी पाहायला मिळते चेंडू निघून जातो या डीप पाईन लेग सीमेरीच्या पलीकडे हा येतोय चौकार। पलीकडे अजून एक चार धावा। कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते या काय संदेश दिला आहे बालाराम मेहरे यांनी की नक्की तुमचा नॅचरल खेळ तुम्ही प्रस्थापित करा आणि तशाच प्रकारची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते या अजून एक देखणा फटका काय फटकेबाजी आपण पाहतो या हा चेंडू निघून जाईल लॉंग लेग सीमेरीच्या पलीकडे वन बाउन्स फोर रन्स। दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला पॉवर प्लेचे षटक होते आणि पॉवरफुल फलंदाजी पॉवरफुल सुरुवात मेहरेलोन बाबगाव संघाची पाहायला मिळते या बिनबाद 35 धावा। अजूनही तीन षटकांचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि मैदानाचा ऐकिया असा जागा नाही की त्या ठिकाणी आपल्याला फटक्या पाहायला मिळाला नाही प्रत्येक मैदानाच्या सोफेर बाजूने फटकेबाजी पाहायला मिळाली योगेश आणि राहुलकडनं। जबरदस्त मॅच इथे मात्र असं वाटतं की एक डेंजर झोन वाटचाल धावफलकीकडे मात्र हा वाटचाल करतो या संघ मेहरेलम बाबगाव
कारण अजूनही 3 षटकांचा आपण खेळ पाहणार आहोत. ब्रेक थ्रोची नक्कीच आवश्यकता असेल नक्षत्र एंटरप्राइज चित्रपट संघाला, कारण अशाच प्रकारची फटकेबाजी जर झाली तर नक्कीच खूप मोठी धावसंख्या इथे मात्र बापगाव संघ उभारू शकेल. आणि तेच डोळ्यासमोर ठेवत असताना इथे मात्र आपला जो अस्त्र आहे प्रतीक वाकडे याच्याकडे आता मात्र चेंडू दिला जातोय, कारण डाकुरे हाताचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. आणि आपल्या षटकाला मात्र सुरुवात करेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र जबरदस्त या ठिकाणी क्लासिक स्ट्रोक पाहायला मिळतो या डीपमध्ये खेळाडू होते, परंतु निकेत मिड ऑफचा खेळाडू दरम्यान चेंडूला गॅदर करतो आणि या ठिकाणी पहा कॉलिंग फार चुकीची पाहायला मिळाली. दुसऱ्या धावकडेचा प्रयत्न केला आणि अतिशय चांगल्या प्रकारे फेकी सुद्धा पाहायला मिळते या, आणि योग्य त्या वेळी निलेश जाधवने मात्र इष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद काय चांगला संसार चालू होता खेळपट्टीवर, परंतु तो संसार मात्र उद्ध्वस्त केला गोलंदाज प्रतीकने. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त केला, परंतु राहुलने मात्र चांगला प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. तब्बल 20 धावांचं आपल्या संघाला महत्त्वपूर्ण या ठिकाणी मात्र योगदान दिलेलं आहे. टाळ्यांच्या गजराने मात्र त्याचा केलेल्या कक्षामध्ये स्वागत केला जातोय. का नको काय सुरुवात दिली आहे आपल्या संघाला. नवीन फलंदाज इंटर होतो या मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊनला ओमकार, धावसंख्या 36. पहिल्या चेंडूवर रेखेचा सिंगल आली होती, परंतु दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि इथे मात्र दुरून फटका खेळला जातो या. थोडा वेळ चेंडू हवेत, परंतु शॉर्ट थंडमनला मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो इष्टांच्या पाठीमागे. अतिशय वेगाने मात्र एक धाव या ठिकाणी मात्र ओमकारने पूर्ण केली. ओमकार आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या 1 पुढे जाते या. 1 गडी बाद 37 धावा. 2 षटकामध्ये 35 धावा होत्या आणि कुठेतरी त्या धावांवर ब्रेक लावतो या प्रतीक वाकडे. इथे मात्र मिस टाइम फटका आहे, झेल होण्याची मात्र संभावना पाहायला मिळते, परंतु झेल ड्रॉप पाहायला मिळाला असं वाटलं होतं एक क्षण की झेल या ठिकाणी मात्र गॅदर करेल. विकेशकडे चूक झालेली आहे, कारण आउटफील्डचा आपण जर विकेट केला तर नक्कीच विकेशकडे मात्र चांगल्या नजरेने पाहायला जातोय. अशा प्रकारे चुका त्याच्याकडे होत नसतात. आपण सँडीला यांना पाहू शकता, मिडविकेटला आहेत, एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो या आउटफील्डमध्ये, परंतु इथे मात्र विकेश चूक करतोय. जीवनदान फलंदाज खेळ चालू आहे. देखील चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसतोय आणि त्याचमुळे पाहतोय की अनेक प्रकारचे विचित्र फटके तो खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु डॉट चेंडू आला हे फार महत्वाचं आहे नक्षत्र एंटरप्राइजेस तोतरपाट संघाला. आता मात्र अतिशय वेगवान चेंडू, काय स्पीड आहे प्रतीककडे. 2 षटकांचा विचार केला तर पूर्णपणे पुन्हा एक्सप्रेस हायवेवर अतिशय वेगाने गाडी चालू होती मेरिलो बापगाव संघाची, परंतु कुठेतरी मध्येच खलापूर इथे टोल नाका आला आणि तिथे मात्र इथे त्यांची गाडी मात्र थांबवावी लागली, अर्थात प्रतीक मात्र त्या धावांवर पूर्णपणे ब्रेक लावतोय. पावलांचा वापर, टप्पा इथे मात्र कमी केला, काय गोलंदाजी इथे मात्र चतुरपणे करतो या प्रतीक, जो त्याच्याकडे अनुभव आहे सिटी क्रिकेटचा आणि ग्रामीण क्रिकेटचा तो पूर्णपणे अनुभव या मॅचमध्ये मात्र साकारतोय. एक सफल षटक चौधरपाडा संघासाठी. या षटकामध्ये फक्त प्रतीक वाकडेने 4 धावा खर्च केल्या. जी सलामीला जोडी आली होती ती सुरुवात आपण पाहिली तर अतिशय छानपैकी फलटकेबाजी केली, परंतु निकीचे दोन्ही फलंदाज आता मात्र खेळाडू कक्षामध्ये मात्र माघारलेले आहेत, कारण या प्रत्येकच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज धावच्या स्वरूपात बाद झाले. योगेशच्या बॅटमध्ये आपण 3 चौकार पाहिले, 16 धावांचा मात्र त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं.
आणि तंबातर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय हेमंत हेमंत आणि ओमकार हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय षटक पाहायला मिळालं प्रत्येककडनं जबरदस्त या ठिकाणी कमबॅक आणि चौथ्या षटकाला इथे मात्र गोलंदाज सुरुवात करतोय अजय लेफ्टामोर दो विकेटने. इथे मात्र खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतोय फलंदाजाला पूर्णपणे फॉलो करतोय मोठा फटका खेळण्याचा उद्दिष्ट होता परंतु मात्र टायमिंग झालं नाही बॅटच्या स्वरूपात मात्र आपल्याला या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते. हेच तर क्रिकेट आहे कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकेल तर कधी शत्ररक्षण करण्याच्या संघाच्या बाजूने झुकेल वार आणि पलटवार अशा प्रकारचा खेळ इथे मात्र आतापर्यंत आपल्याला अनुभवाला मिळतोय. आणि ज्या ज्यावेळी पाच षटकांचे सामने असतात त्या त्यावेळी प्रत्येक संघाला कमबॅक करण्याची संधी प्राप्त होत असते आणि तेच दृश्य आपण आता मात्र अनुभवतोय कारण चोदरपाटा संघ दोन षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला होता परंतु त्यानंतर पूर्णपणे कमबॅक करतोय. या ठिकाणी पाहिलं तर मोठा फटका नक्कीच खेळायचा होता परंतु लॉंगॉनकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय एकदा पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि खूपच चांगली कॉलिंग कुठेतरी संत फेकी विकेशकडनं आपण पाहतोय. विकेश कुठेतरी मात्र थोडंसं दडपणामध्ये पाहिल्यामध्ये आउटफील्डमध्ये कारण या अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा त्याच्याकडे एक झेल ड्रॉप झाला होता आणि इथेमध्ये आपण जर पाहिलं तर थोडीशी संत फेकी पाहायला मिळते. परंतु फलंदाजचं कौतुक करेन ज्याप्रमाणे कॉलिंग ठिकाणी मात्र पाहायला मिळाली एक धाव होती तिथे मात्र दोन धाबा कन्वर्ट केला हे होणं फार गरजेचं आहे स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आता मात्र चेंडूमध्ये वेग फार आहे परंतु लाईन मात्र चुकीची कारण पंच आमच्याकडे वळत आहेत डावेची सोडून मात्र चेंडू निघून जातोय व्हाईटचा इशारा. नेक्स्ट मॅच एकच गावातील दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला या ठिकाणी लढताना पाहायला मिळतील. ज्युनियर स्पोर्ट आमने विरुद्ध त्यांना फाईट करेल पारस्पोर्ट आमने अर्थात संतोष जोशी सर यांचा संघ असणार आहे. यास असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. मिस टाइम फटका लेडी गेट चेंडू हबेत आहे शत्ररक्षक चेंडूच्या काळी सहज सोपा झेल अजून एक फलंदाज फेल. नाचिन गुलाल उरवन सैताचे मैनान ग सैताचे मैना चुकीचं शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आपण कारण मोठा फटका त्याला नक्कीच खेळायचा परंतु चेंडूच्या मेरिटप्रमाणे शॉर्ट सिलेक्शन पाहिलं नाही चेंडू पाहिलं तर लेडिंग एज लागली आणि हरकेतने मात्र कोणत्याही प्रकारची चूक मात्र मैदानाच्या आतमध्ये केली नाही. हरकेत उर्फ लारा इथे मात्र ओव्हर पिच चेंडू गॅप फार चांगला शोधलाय परंतु व्हॉट अ कॅच कॅच ऑफ द मॅच विकेशकडे मात्र इथे चूक पाहायला मिळत नाही अजून एक धक्का बेर इलेव्हन बागबाव संघाला फलंदाज बाद. रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहू शकतो जवळपास डीप लॉंगॉनला उभे होते आणि काऊ कॉनेच्या दिशेने खूप मोठा अंतर का आपला विकेशने पुन्हा एकदा आपण पाहू शकता असं एक क्षण वाटलं होतं नक्की चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे जाईल परंतु या ठिकाणी विकेटचं कौतुक करावं लागेल स्वतःला झोकून दिलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे सुरक्षित हाताची जोडी मात्र योग्य त्या वेळी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र कुठेतरी नक्षत्र एंटरप्राइजेस चोदरपाट संघ या मॅचमध्ये मात्र पुन्हा एकदा वापसी करतोय असं वाटलं होतं की 60+ किंवा 70 हा आकडा पाहायला मिळेल कारण दोन षटकामध्ये 30 धाव आपल्याला पाहायला मिळाला होत्या 35 धाव पाहायला मिळाला होत्या परंतु त्यानंतर प्रत्येकचं कमबॅक षटक 4 षटकांचं पाहायला मिळालं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून अजय या ठिकाणी मात्र बेतेक मारा साकारतोय. कॅप्टनशिपसुद्धा या ठिकाणी आता मात्र आपल्याला चांगली पाहायला मिळते कारण ज्या ठिकाणी क्षेत्रकी सजवलेला आहे त्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तशाच प्रकारची गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र चेंज ऑफ पेस आणि त्याच पेसमध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज बीट होतोय करण आणि आर्यन हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पंतांचा लेग बायचा इशारा अवंतर धावसंख्येत भर धावसंख्या 44 आकडा पाहायला मिळतो अर्थात 44 धावात 4 फलंदाज इथे मात्र बाद होत असताना अजूनही या षटकानंतर आपण एका षटकाचा खेळ पाहणार आहोत म्हणजे 50+ अधिक धावा नक्कीच इथे मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळतील त्यात काही शंका नाही. इथे मात्र प्ले डॉन
काय गोलंदाजी पाहायला मिळते या आर्यनला सुद्धा माघारी परतावा लागतो या अजून एक धक्का बापगाव संघाला फलंदाज बाद तर अशा प्रकारे चार षटकांचा खेळ इथे मात्र संपत झाला. अजयने आपल्या स्पेलमध्ये तीन विकेट्स प्राप्त केले आणि फक्त पाच धावा खर्च केल्या. आणि आता मात्र आपल्या स्पेलमधील दुसरं षटक मात्र त्याने हाताळेल प्रत्येक संघाकडनं पाचवं षटक शेवटचं षटक असणार आहे या पहिल्या डावातील. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे कारण पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर व्यासपीठासमोर लगेचच या दोन संघामध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 46 धावा. पाच गडी गमावले मेरी लंब बापू संघाने. थोडासा वेल कमी घ्या कारण मित्रांनो आज आम्हाला एकूण 9 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. त्यामध्ये सेमी फायनल असेल आणि मेगा फायनलचा सामना सुद्धा आपण सायंकाळच्या 17 पाहणार आहोत. त्यासाठी वेल असणं फार गरजेचं आहे. आपणास विनंती करतो या जास्त विलंब करू नका, खेळ सुरू करा. प्रत्येक आपल्या कोट्यातील दुसरा षटक इथे मात्र हाताळतो या लेफ्ट ऑर द विकेटने. फुलर लाईन डिलिव्हरी हलक्या त्याने पुश करण्याचा प्रयत्न करतो या. गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो या. योगेश आहेत त्या ठिकाणी, चेंडूला फेक करतील. तत्पुरती मात्र एकच धाव इथे मात्र पाला मिळेल आणि या एका धावने करण आता मात्र आपलं कुठेतरी अकाउंट ओपन करतोय. नवीन फलंदाज 7 क्रमांकावरती मंथन. मोठ्या फटक्यांची आता मात्र नक्कीच गरज आहे कारण स्थिती चांगली तुम्हाला नक्कीच ठेवायची असेल या ठिकाणी. परंतु नक्कीच प्रत्येक मात्र तुम्हाला मोठे फटके खेळण्यासाठी संधी देऊ शकणार नाही. जबरदस्त या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. अचूक लेंथवर मारा पाहायला मिळतोय. दोन षटकांचा आपण जर खेळ पाहिलं तर निलेश जाधव थोडासा मागं ठरला. 14 धावा त्याने खर्च केला. योगेशने आपल्या स्पेलमध्ये एक षटक आता 21 धावा खर्च केला. परंतु त्यानंतर पूर्णपणे चार्ज होत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघ या मॅचमध्ये. आता मात्र अगल्या वेगळ्या शैलीने फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिटची जरा या ठिकाणी जरा दृश्य पाहिलं असतं तर रंगीतचा पंचांना विचार करावा लागला. परंतु तसं काही घडलं नाही. पंचांचा बायचा इशारा पूर्णपणे आपण जर पाहिलं तर ऑफस्टिक इष्टी सोडून मात्र पूर्णपणे शफल झाला होता फलंदाज मंथन. परंतु चेंडूमध्ये वेग फार होता. त्याचमुळे पाहिलं की चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही कनेक्शन झाला नाही. आतापर्यंत पाहिलं तर थोडंसं शांत वातावरण खेळाडू पक्षामध्ये. सुरुवात गोड झाली होती परंतु अंत कुठेतरी कडू पाहायला मिळतोय. पहा पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. चेंडूची लेंथ कमी केली आणि तिथेच मात्र फलंदाज करण बीट होतोय कारण चेंडू येणे अगोदरच मात्र शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आपण. खूपच छान व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. चांगल्या गोलंदाजी मात्र निशाणे दाखवताना प्रत्येक वाकडे. अजून एक एक्सप्रेस डिलिव्हरी जागते रहो. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो या. उचली प्राप्त झाली नाही आणि करण आता मात्र या मॅचमध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे स्ट्रगल करतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल नक्कीच पूर्ण केली परतो. त्यानंतर बॅक टू बॅक दोन डॉट चेंडू खेळतोय. प्रत्येक डॉट चेंडू तुमच्यासाठी पूर्णपणे घातक ठरू शकेल कारण ज्या स्थितीमध्ये तुम्ही होते त्या स्थितीमधून आता मात्र तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. इथे एक धाव पूर्ण नक्कीच झाली आणि दुसऱ्या धाव्याची आत्महत्या. पंचांचा लेग बायचा इशारा. फलंदाज बाद एक धाव शेवटच्या चेंडूवर आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 6-47 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. 48 धावांचा टार्गेट असणार आहे नक्षत्र एंटरप्राइजेस. मित्रांनो आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण या व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मुठवल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय विलेसदादा पाटील यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार. नरेशदादा पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. जे अंबिका स्पोर्ट क्रिकेट क्लब संघाच्या वतीने
शुभा उडवली त्याबद्दल खूप मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय। आणि आपण जाऊया आता मात्र नाणेफेकीच्या दिशेने। दोन्ही संघाचे संघ इथे मात्र उपस्थित झालेले आहे। तर मी सन्माननीय विलासदादा पाटील, प्लीज विलासदादा पाटील 2 मिनिटं आपण यायचं आहे। नरेश पाटील या आपण पुढे 2 मिनिटं, कारण तुमच्या शुभ असते आपण या चालू सामन्यातील नाणेफेकी करून घेणार आहोत। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असणार आहे। मुठवल गावचे माजी उपसरपंच साहेबांच्या शुभ असते आपण नाणेफेक करत आहोत। हा सामना सुद्धा प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे। एकच गावातील हे दोन संघ टॉस जिंकलाय। पारसपोर्ट आमने संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, इन्व्हाइट केला आहे ज्युनियर स्पोर्ट आमने संघाला फलंदाजीसाठी। तर या 48 धावांचा टार्गेट मित्रांनो कशा रीतीने पूर्ण केला जाईल की मेरीलम बागवा संघाकडनं एक भेदक मारा पाहायला मिळेल, तर हे आपण नक्कीच ऐकणार आहोत। दुसऱ्या डावामध्ये आमचे ज्येष्ठ समालोचक व्हॉइस ऑफ गुरवली निंबवली मनोज कारवे सर यांच्या स्वमधुर आवाजातून। थँक्यू। उपस्थित प्रेक्षकांचं, ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, पाहुण्यांचं स्वागत। मी घेऊन चलतो आपल्याला मैदानामध्ये, ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू होईल। नक्षत्र चौधरपाडा संघाकडून ज्यांना गरज आहे 48 धावांची 5 षटकांमध्ये सलामीचे फलंदाज योगेश कोळी आणि विकी। पहिला चेंडू योगेशच्या बॅटमधून खुदून काढलेला फटका, ऑन साईडला चेंडू टावल होते, व्हीमध्ये खेळण्याचा प्रयत्न। काऊ कोणाचा क्षेत्रक्षक कव्हर करेपर्यंत योगेश कोळी ऑफ द मार्क, धाव संख्या 1। ओमकार गोलंदाज पहिल्या षटकामध्ये, निर्धारित 5 षटकांमध्ये मेहर विलियम बाबगाव संघाने 47 धावा उभ्या केल्या। या ठिकाणी लक्ष ठेवलं आहे 48 धावांचं। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहतो आपण। 12 वाजून गेलेले आहेत, 12:12 झालेत। तर या सामन्यामध्ये कोणकोणाचे 12 वाजवेल त्याचं उत्तर येणाऱ्या 25 मिनिटांमध्ये। बॅटची कडा घेऊन चेंडू लेग स्लिपला कव्हर केला जातो वेगाने, 30 यार्ड सर्कलमध्येच तीक्ष्ण नजर ठेवून असलेला तुषार त्या ठिकाणी। नक्कीच तुषारने 3 धावा नक्कीच वाचवल्या, कारण चेंडू वेगाने झाला गेला होता, चांगला पेस होता या चेंडूमध्ये गोलंदाज ओमकारचा। आताही सिंगल मिळते आणि सिंगल सिंगलने धावसंख्या 2। योगेश कोळी ज्याने अनेक मैदानं गाजवलेत, अनेक ऊन पावसाळे पाहिलेत, एक हुकमीचा एक्का म्हणू शकतो नक्षत्रासाठी, तो म्हणजे योगेश कोळी। खोदून काढण्याचा प्रयत्न वारंवार खुलट टप्प्याचे चेंडू नियंत्रित करतोय गोलंदाज विकी ओमकार त्या ठिकाणी। आणि ओमकारला नक्कीच या ठिकाणी दाद मिळते टाळ्यांमध्ये, कारण ओमकारने योगेशला थांबवून ठेवले, जो पॉवर प्लेमध्ये छानपैकी फटकेबाजी करत असतो। अशा फलंदाजाला तुम्ही रोखून ठेवणं नक्की चांगली करामत करतोय मैदानामध्ये मेरियम बाबगाव संघाचा ओमकार नावाचा गोलंदाज, बाळा मेहर यांचा संघ। यावेळेला सरळ बॅटनी लाफ ट्रेड ड्राव, ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग एअर, क्रिकेटची नजाकत पहा, क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय योगेश कोळी ब्रँडेड चौकार। हॉफ वॉली घेतलं, चेंडूच्या रेषेत पोचला, थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावला होता, फ्रंट फूट लावून छानपैकी चेंडूला काढलं मिड ऑफच्या डेकावरून 4 धावांसाठी। योगेश पाटील साहेबांचं आगमन झाले, माजी सरपंच आपलं हार्दिक स्वागत। मुठवलचे माजी सरपंच योगेशजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत। स्लोअर वन होता, चेंज ऑफ पेस, फुल टॉस नीट सेलिब्रेट करता आला नाही योगेशला, परंतु नुकसान नाही, सिंगल प्राप्त होते डीप मिड ऑन जवळ।
या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 वर, 7 ऑन द बोर्ड. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट असं दाखवत असताना योगेश कोळी काही चेंडू पाहिले, त्यानंतर योगेशला आपण पाहिलं ज्याने एक लाजबाब चौकार लगवला या मैदानामध्ये, स्टायलिश फलंदाज. आता स्ट्राईकला विकी, विकीमध्ये सुद्धा क्षमता आहे, अष्टपैलू कामगिरी करतो विकी नेहमीच. हा उमकाचा चेंडू सरळ बॅटने डायव केला, ऑफ ड्राय पाहतोय आपण, फ्लॅशी ऑफ ड्राय बघितला आपण. फ्रंट फुटला येऊन ऑन द राईज फटका मारायचा होता, परंतु चेंडूला फुल टॉस घेऊन छानपैकी सरळ बॅटने डायव करतात दोन्ही पण फलंदाज. कुठल्या प्रकारचं धोका घेत नाहीत, कारण ती वेळ नाही आहे. एक छानपैकी चौकार आला, 4 सिंगल आले, 1 डॉट बघितला. अशा प्रकारे पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या आहे विदाउट एनी लॉस 8 धावा नक्षत्र संघाच्या. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण. फलंदाजीसुद्धा सुरेख झाली पहिल्या षटकामध्ये, आपण विश्लेषण करू शकतो. आणि गोलंदाजीसुद्धा लाजबाब झाली, टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर मिळेल ह्या सामन्यामध्ये असं वाटतंय. मॅच न्यूट्रल आहे, दोन्ही पण तुल्यबल संघ आहेत, दोन्ही पण समसमान ताकदीचे संघ आहेत. या सामन्यामध्ये नक्कीच काय दडलंय येणारे 4 षटकं सांगतील, परंतु नवीन षटक हाताळतोय गोलंदाज राहुल आणि समोर आहे फलंदाज विकी. लक्ष 28 धावांचं म्हणजे 8 धावा झालेल्या, अजून येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये नक्षत्र संघाला. अकुट्टपच्या चेंडूला वळवलंय ऑन साईडला, छानपैकी फटका पाहतो आपण स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्रक्षक पोहोचेपर्यंत. वेगाने विकी 1 धाव कम्प्लीट करतोय. स्क्वेअर लेग पंच उमेश केणे सर, षटकातील मेन पंच मेक्या सर, रमेशजी म्हात्रे, सुरेख कामगिरी. गेले 4 दिवस या पंचांच्या माध्यमातून पाहतोय आपण. पंच एक ईश्वररूप अवतार असतो मैदानामध्ये असे मोरिशस सुतारांनी लिहिले छानपैकी. त्या ईश्वराचे आपण भक्त आहोत, त्या भक्ताप्रमाणेच आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे मैदानामध्ये. इतकी छान कामगिरी, या ठिकाणी छान फटका पाहतो, एलिव्हेशन कमी आहे, शतक पोहोचेल का चेंडू हो. 2 फिल्डरांच्या मधून दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, फटका गेला आउट ऑफ द पार्क. पंच सांगतील इट्स अ 4 रन्स. क्लोज टू द बॉडी, अवे फ्रॉम द बॉडी नव्हता फटका, छानपैकी क्रिएट केला, पण एलिव्हेशन नाही मिळालं. पण 2 फिल्डरांची चुकी झाली, कोणीच कोणाला कॉल दिला नाहीये. मी घेतो सांगणं गरजेचं आहे, वेट करणं सांगायचं गरजेचं आहे, परंतु त्या दोघांच्या भांडणामध्ये हुलकावणी दिली चेंडूने आणि 4 धावा इथे बहाल झाल्या नक्षत्र चौधरपाडा संघाला. धावसंख्या जाऊन पोचली आहे 13 वरती. माझ्यासोबतील आहे आविष्कार. चेंडू हवेत आहे, फ्लाय होते, डीप एक्स्ट्रा कवर खूप डीपमध्ये आहे, सेफ शॉट आहे, सेफ रिजनमध्ये, आणि कोळी त्या ठिकाणी सेफपणे सुरक्षितपणे 2 धाव पूर्ण करतोय. विकी तिसरी धाव घेण्याचा मानस करतोय, त्या ठिकाणी प्रेशर टाकलं. ओहो, दिवसाढोळा चोरी होते मैदानामध्ये, यालाच म्हणतात प्रेशर टाकणं. प्रेशर घ्यायचं नसतं, प्रेशर द्यायचं असतं. ज्या ठिकाणी 1 धाव होती, 2 धाव कन्वर्ट ऑलरेडी केल्या वेगाने, अजून प्रेशर टाकलं, चेंडू निसटला गोलंदाजाकडून आणि कवरिंग नसल्यामुळे तिसऱ्या धावामध्ये रूपांतर केलं. याला म्हणतात संधीचं सोनं करणं. ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो, आणि जो संधीचं सोनं करतो तोच खरा विजेता ठरतो या विश्वामध्ये, आपलं लाईफ असो किंवा कुठलं खेळ असो. अकोटेपचा चेंडू ओळून मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेगला पाळा मेरला, टाळा मिळतात, क्या बात आहे बाळाजी, ग्रेट डन, बिल पीस ऑफ फिल्डिंग देअर फ्रॉम बाळा मेहर. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व बापगाव गावाचं आणि चांगले आयोजक सुद्धा आहेत. अभिबी बहुत यंगस्टर है, यंगस्टर लोगों को चला रहे आगे आगे, चांगली बांधणी केली आहे. वय ऑन पेपर आहे, परंतु मैदानामध्ये तारुण्य दाखवत असताना बाळामेर या ठिकाणी योगेश मिळच्या बॅटमधून फ्लॅट स्ट्रोक येतो स्क्वेअर ऑफ द रिझनमध्ये आणि झेल टिपला जातोय फलंदाज बाद. योगेश कोळी हा मोठा मासा गळाला लागतोय, पहिला धक्का नक्षत्र संघाला.
थैंक यू डीजे। दोन्ही संघांना हृदयाच्या अंतकरणातून मनपूर्वक शुभेच्छा देत आहेत पंडित गोडे साहेब आमचे आयोजक। त्यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा। ऑल दी बेस्ट, शो द गुड गेम। आपण मॅच समरी पाहू शकता। 27 धावा कुठल्या 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि या ठिकाणी धावांचा पाठला करत असताना 2 षटकांनंतर चौधरपाडा संघ 19 धावा इथे उभ्या करतोय। फलंदाज आहे मैदानामध्ये योगेश, बाद झाल्यानंतर विकी आणि विशाल। वी फॉर विक्ट्री, दोघांमध्ये व्ही दडला आहे। विक्ट्री प्राप्त करेल का पाहायचं आपल्याला। त्यासाठी सज्ज झाल्यासमोर झुंज देण्यासाठी ओमकार नावाचा गोलंदाज, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं, 8 धावा खर्च केलेल्या, 1 चौकार दिलेला, पण तो सुरुवात खूप छान केली होती, दडपण टाकलं होतं, तसं दडपण टाकेल का ह्या षटकामध्ये पाहायचं आहे। समोर आहे विशाल। ओमकारचा हाफ ट्रॅकर, खूप अर्ली खेळले विशाल, टायमिंग मिस होतोय त्या ठिकाणी। वेगाने लाँग ऑन येईपर्यंत एका धावेत रोखण्यात आलं। जबरदस्त फिल्डिंगचा नजारा पेश करतोय क्षेत्रक्षक त्या ठिकाणी योगेश आहे। किती वेगाने गेला, याला म्हणतात पूर्णपणे टीम वर्क। बिझी राहणं गरजेचं आहे तुमच्या फील्डमध्ये, तुमच्या बॅटिंगमध्ये, तुमच्या बॉलिंगमध्ये। बिझी क्रिकेटर म्हणून तुमची ख्याती निर्माण झाली पाहिजे, तशी ओळख निर्माण झाली पाहिजे, तसं तुम्ही ब्रँड बनलं पाहिजे। लोकांना आवडेल जे ते कराल तर तुम्ही एक प्रोडक्ट बनाल, पण तुमच्या मनाला आवडेल ते कराल तर साला एक ब्रँड म्हणून जगाल। ब्रँड म्हणून जगण्याची तयारी ठेवा। धावसंख्या 20 ऑन द बोर्ड। ओमकार गोलंदाज सज्ज, फिल्डिंग साधी जाते। लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे अडथळे येतात, अडचणी येत असतात बॉलिंगला सुद्धा आणि फिल्डिंगला सुद्धा, परंतु त्या अडचणींना जोगारून तुम्ही चांगली कामगिरी केली पाहिजे। आपटी देण्याचा प्रयत्न, इथपर्यंत आवाज येतो, किती वेगाचा वापर करतोय पंच उमेश केणे सांगत असताना। इट्स अ वाईट डिलिव्हरी, खूप मोठा बाउन्स या ठिकाणी पाहिला। 1 for the over इशारा सुद्धा दिलेला आहे आणि धावसंख्या लकी आकड्यामध्ये जाऊन पोहोचली आहे 21। गणपती देवतेचा आकडा, आपण नेहमी 21 मोदक चढवत असतो। कुठल्या संघाने मोदक चढवले असेल आपल्याला कळेलच, काय म्हणतो ओमकार? तर धावसंख्या इथे पाहतोय आपण 21, लकी आहे गोलंदाज। पुन्हा एकदा वर्ध विकेट, किरणजी थळे या ठिकाणी आलेले आहे, त्या ठिकाणी चांगला फटका सुद्धा आलाय। 1 बाउन जातो चेडू सीमारेषेच्या बाहेर, हुलकारी देत असताना चौकार। थँक्यू डीजे, पूर्णपणे चेंडूच्या रेषेत पोहोचला, आडव्या बॅटचा वापर केला या ठिकाणी फलंदाज विकीने, छानपैकी फटका लागवला, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 फिल्डरांचं मिस जजमेंट झालं, त्यांना हुलकावणी दिली चेंडूने। जो चेंडू आहे निवियाचा, जो 16 फूट उंच उडतो, त्याची ख्याती आहे अल्लीच्या काळामधला प्रचलित झाला चेंडू। त्याने 4 धावा दिल्या। धावसंख्या 25 ऑन द बोर्ड, लक्ष 28 धावांचं, अजून 23 धावांची गरज। यावेळेला बॅटची कट, सॉफ्ट डिसमिसल होईल का? फलंदाज बाद, विकी बाद, बॅक टू डगआउट, जबरदस्त धक्का नक्षत्र संघाला। रिलीज केला होता स्टम्पच्या जवळून, अगदी स्क्रीजचा वापर करून गोलंदाज ओमकारने हा चेंडू डिलिव्हर केला होता। अतिरिक्त वेग दिला शेवटच्या क्षणाला, फलंदाजाचा वापर केला, त्याच्यामुळे टायमिंग मिस झालं फलंदाज विकीचं। बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये छानपैकी झेल विसावला आणि या सेकंड विकेटचं पतन झालं। पाहिलं आपण धावसंख्या 25 असताना, तिसरं षटक मार्गस्थ आहे, या षटकामध्ये अजून 3 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजेच 15 चेंडू शिल्लक आहेत ओमकार, आणि 15 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे 23 समीकरण। आणि नक्षत्राचा अजून एक जबरदस्त क्रिकेटर निलेश जाधव येतो मैदानामध्ये, जो परिस्थितीनुसार खेळण्यामध्ये माहीर आहे, जशी वेळ तसा रंग भरत असतो आपल्या खेळीमध्ये तो निलेश जाधव। नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला फलंदाज विशाल। ओमकारचा चेंडू पुन्हा अर्ली खेळले, हो हो, झेलची शक्यता होती, बीट झाला विकेट किपर, बीट झाला लेग स्लिप, चेंडू पाहता पाहता फाईन लेग आणि लॉन्ग स्टंपच्या जवळ, 4 धावांसाठी।
या नशिबाचा चौकार आल्यानंतर नक्षत्र संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचले. चार धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे 29 वर. अजून 19 धावांची गरज. आप ट्रायकरला फेकून दिलंय विशालच्या बॅट मधून पॅरल स्ट्रोक षटकार. पकड़ मजबूत करते चौधरपाड़ा संघ, कारण गोलंदाजी खराब होते. अशा क्षणाला तुमची गोलंदाजी अच्छी से अचूक पाहिजे होती. आणि विशालसारख्या फलंदाजाला हा चेंडू तुम्ही दिवसा रात्री पहाटे सकाळी देऊ शकत नाही. डोळ्याला पट्टी बांधून मारू शकतो इतका घणाघाती प्रहार करतो विशाल. षटकार लगावतोय. पुन्हा सज्ज झाला. पुन्हा ऑन साइडला पॅरल स्ट्रोक. हो हो, व्हॉट अ कमिटमेंट. इट्स अ सेकंड इन अ रो सिक्सर. थैंक यू डीजे, क्या फटका मारा. वहां थे लारा, लारा शतशतानी होता. लारा चावाकाच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क षटकारासाठी गेला. जबरदस्त प्रयत्न त्या ठिकाणी केले. षटकार जरी झाला परंतु त्या प्रयत्नाला दाद दिली पाहिजे. धावसंख्या 3 षटकांतर आपण पाहू शकतो मैदानामध्ये झाली आहे 41. आणि सामना अक्षयच्या आपल्या जवळ आणतोय नक्षत्र संघ, कारण त्याचं कारण बॉलिंगमध्ये पूर्णपणे फोल ठरतोय संघ. आणि त्यातल्या त्यात फिल्डिंगची जमावटसुद्धा व्यवस्थित नाही आहे. जशी फिल्डिंग सजली तशी अनुसरून बॉलिंग होत नाही. त्याचंच कारण की ते फटके सुरळीतपणे मारत आहे दोन्ही फलंदाज. विशेषतः विशालने आक्रमण सुरू केले आहे. ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे, जो ज्याच्यासाठीच नावरूपाला आला आहे तो विशाल. इथे विशामध्ये फटके का मारतोय लागोपाठचे 2 षटकार मारून पूर्णपणे मनसुबे उधळून टाकतोय मिरम बापगाव संघाचे. नक्कीच बाळा मेर यांच्याकडून काहीतरी हा चमत्कार झाला पाहिजे, कानमंत दिलं पाहिजे. इथे विकेटची गरज असणार आहे, ती म्हणजे निलेश आणि विशालच्या. परंतु तसं प्राप्त होईल का पाहिजे, त्यासाठी सज्ज झालाय फल गोलंदाज विजय. ज्याच्यामध्ये सुद्धा विजय दडलाय. धावसंख्या झाली 41. प्रेक्षक हो, समीकरण आहे. चेंडू येत येणार आहे 12 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 7 7 12. क्या बात आहे. ज्याच्यासाठी अनेक भांडणं होतात तो लकी आकडा म्हणजे 7 12. ओहो, फ्रंट फूटला येऊन अपिश खेळायचं होतं, फ्लॅशी कौडर मारायचं होतं त्या ठिकाणी निलेश जाधवला. परंतु प्रयत्न फसतोय, कारण नीटचं चेंडूच्या रेषेत आला नव्हता. फ्रंटफूट छानपैकी पुढे घेतलेला, नक्कीच हा फटका एक चांगला स्टायलिश पाहता आला असता. परंतु तसं घडलं नाही. त्याचं कारण अजून चेंडूला बाहेर टाकलं, निमंत्रित केलं गोलंदाज विजयने. पाहिलं की निलेश जाधव शफल होतं त्या ठिकाणी. डॉट चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त स्टिअरकाचा प्रयत्न. समुद्राचं क्रिकेट दाडे खीड झालं नॉनस्टॅक यांचं. पंच सांगत असताना इट्स NOT OUT नॉट आउट देअर. सुरक्षित आहे आपल्या क्रीजमध्ये घरामध्ये विशाल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 42. ही चळवळ स्वातंत्र्यासाठी नाही आहे, 1942 चळवळ नाही आहे. ही चळवळ आहे पंक्याभाई स्मृतीच्या जिंकण्याची. तो चषक कोण उंचावेल, कोण पेलेल, कोण उचलेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये याचं उत्तर प्रेक्षक अशीच साथ द्या आम्हाला. गेले 3 दिवस तुम्ही सुरेख साथ देताय आम्हाला आणि तुमच्याच माध्यमातून आम्हाला इथे चांगली मजा येते. आणि आमचे क्रिकेटर्ससुद्धा तुम्हाला इथे मनसोक्त आनंद देत असताना मैदानामध्ये सुंदर क्रिकेट सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोचली आहे 42 वर. अजून 6 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 10 6 10. समोर आहे विशाल. आता विकेटची गरज असणार आहे, फक्त विकेट विकेटच तुम्हाला हवे असतील या ठिकाणी जर तुम्हाला सामन्यात पूर्ण यायचं असेल तर. अन्यथा बापगाव संघाला इथे प्रयत्नाची प्रकाश करावं लागेल. चेंडूला घुसून मारले खाली चेंडूच्या पोहोचून विशालने फुल टॉस घेतला आणि मेकर्सांची ऍक्शन बघा, फ्लिकर अँड ऍक्शन सिटका सिक्सर. कोणतं विकेट गेला होता गोलंदाज ओमकार. चेंडू लेक्सटीला सोडून जरा फक्त आडव्या बॅटचा प्रहार केला. टायमिंग बेमिसाल झालं, चेंडूच्या खाली पोहोचला. मेन म्हणजे हेड आणि आय कॉम्बिनेशन सुरेख होतं, हँड कॉम्बिनेशन छान होतं, बॅकलिप सुरेख होती, फॉलो थ्री जबरदस्त होतं विशालचं. त्या कारणाने षटकार मिळाला. धावसंख्या झाली 48 माफ करा, सामना समाप्त झाला. क्या बात आहे, अरे ओमकार बोलला सुद्धा नाही. सामना समाप्त झाला, डोळ्याचं पाडणं लवायच्या आतच, पापडी लावण्याच्या आधीच सामना संपला सुद्धा. आणि मी लेट घोषणा करतो या ठिकाणी, विजय संघ झाला नक्षत्र, त्याचं अभिनंदन. कारण आपण त्या चेंडूचं विश्लेषण करत होतो स्क्रीनवरती पाहून, विजय संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं भगवा संघाचं आपण सुरेख खेळ दाखवा त्यासाठी कौतुक केलं जाईल. 8 विकेट्स राखून जिंकला सामना. आपण मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करणार आहोत थोड्याच वेळामध्ये.
चांगल परफॉर्मन्स दिल गोलंदाजा मध्यम या ठिकाणी प्रतीक ने चांगला परफॉर्मन्स दिल हा योगेश कोळी ने सुद्धा या ठिकाणी गोलंदाजी के लिए 21 धाव युगेशच्या षटकात कुठल्या कारणाने आपण इथे मॅन ऑफ द मॅच ठरवतो मिस्टर विकी सॉरी प्रतीक सॉरी माफ करा प्रतीक इज द मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 षटक हाताळली आणि फक्त 7 धावा खर्च केल्या कारण परफॉर्मन्स बॅट्समनचं तिघांचं चांगलं झालं होतं योगेशचं सुरेख झालेलं आहे विकीनी पण छान साथ दिली विशालने 3 षटकार खेचलं या ठिकाणी परंतु बॉलिंगच्या माध्यमातून या ठिकाणी आपण प्रतीकला ठरवतोय मॅन ऑफ द मॅच ज्याच्या 2 षटकामध्ये तब्बल 5 डॉट सुद्धा होते जबरदस्त परफॉर्मन्स प्रतीक यू कॅन कम हियर यू आर द मॅन ऑफ द मॅच तर मी विनंती करतोय कबीरजी वाकडे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच द्यावी ट्रॉफी द्यावी चांगली संकल्पना आहे आमच्या या असोसिएशनच्या माध्यमातून एक वृक्ष दिलं जाईल एक पुस्तक दिलं जाईल आणि एक ट्रॉफी पुस्तक घेतल्यानंतर ते वाचायचं आहे आणि वाचताना आलं तर आमच्याकडे द्यायचं आहे ट्रॉफी इथे दिली जाते आमचे कबीर वाकडे साहेबांच्या शुभ हस्ते ह्या लाडक्या खेळाडूला ज्याने खूप छानपैकी या ठिकाणी परफॉर्मन्स दिलं तो आहे म्हणजे विकी फ्रॉम नक्षत्र चोदरपाडा योगेश पाटील साहेब आमचे माजी सरपंच मुठोळ गावचे ज्यांच्या शुभ हस्ते आपण वृक्ष दिला देतोय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे पूर्णपणे पर्यावरण जोपासण्याचा प्रयत्न आमच्या संकल्पनेतून इथे सादर करतोय आम्ही या व्यासपीठावर पुस्तक सुद्धा दिलं वृक्ष दिलं ट्रॉफी दिली सामना समाप्त झाला आणि पहिल्या फेरीतील सर्व